सावंतवाडी तालुक्यातील रोणापाल येथील जंगलात साखळदंडाने बांधून ठेवलेल्या स्थितीत मूळ अमेरिका आणि तामिळनाडू येथील रहिवासी ललिता काई कुमार यास 2 दिवसांपूर्वी सापडली होती. सावंतवाडी पोलिसांनी जंगलातून या महिलेची सुटका केली. तिच्यावर आता गोवा बांबोळी येथे उपचार सुरू असून या महिलेने सुरुवातीला दिलेल्या जबाबावरून तिच्या पतीविरोधात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे आता तिच्या पतीला ताब्यात घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर राहणार आहे. सिंधुदुर्ग पोलिसांची 2 पथके तिच्या तामिळनाडू येथील आधार कार्डवरील मूळ पत्त्यावर तपास कामासाठी गेली असून या महिलेच्या बाबतीतील गूढ या तपासानंतरच समोर येणार आहे. तेथील स्थानिक पोलिसांचे सहकार्य घेऊन ही पथके त्या पत्त्यावर जाणार आहेत. सदर महिला गोवा येथील एका हॉटेलमध्ये 1-2 दिवस वास्तव्यास होती अशीही माहिती समोर येत असून तिच्यासोबत अन्य कोणी होते का हे देखील कळू शकलेले नाही. त्यामुळे पतीला ताब्यात घेऊन पतीची चौकशी केल्यानंतरच या सर्वाचा खुलासा होणार आहे. रोणापाल येथील जंगलात या महिलेला कधी व का बांधण्यात आले याचा उलगडा आता पतीच्या जबाबानंतरच होऊ शकणार आहे.